जय हिंद मित्रांनो, आपल्या डिक चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2017 जी टेट परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर शिक्षक भरतीची जाहिरात येऊन जी निवड यादी लागलेली आहे त्या निवड यादीमधला नेमका मेरिट कुठपर्यंत आला होतं, निवड यादी एक्झॅक्टली कशा प्रकारची राहते, पवित्र पोर्टलची प्रोसेस कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने पुढे पुढे चालत असते, त्याविषयी इम्पॉर्टंट माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला जे आहे इथून पुढची जी काही प्रोसिजर आहे मेरिट आहे बऱ्यापैकी अनालिसिस करायला फायदा होऊन जाणार आहे। परंतु सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की सर नवीन भरती येत आहे, तुम्ही पाठीमागचं का बरं सांगत आहेत, तर याच्या पाठीमागचं कारण हे आहे की मागच्या बऱ्याच दिवसांपासून मला वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की सर 2017 कट ऑफ आम्हाला सांगा, निवड यादीच्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती सांगा वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी विचारत होते। तर मी विचार केला की चला आपण काय करूया, आपल्या फ्रेंडचा आपल्यावरती बराचसा विश्वास आहे म्हणून जे आहे आणि त्यांच्या आपल्याकडून अपेक्षा देखील आहे, तर त्यांच्या अपेक्षा वैयक्तिकरित्या पूर्ण करण्यापेक्षा एक व्हिडिओ बनवूया आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व गोष्टी सांगून देऊया, जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यातून मिळून जाणार आहे। मित्रांनो, डिसेंबर महिन्यामध्ये 2017 टेट परीक्षा आयोजित केली होती, त्याच्यानंतर पवित्र पोर्टल नावाचं एक नवीन पोर्टल निर्माण केलं, या ठिकाणी त्यावेळेस जे आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते, त्यांनी पवित्र पोर्टलचं उद्घाटन केलं। तत्कालीन जे आपले एज्युकेशन मिनिस्टर होते विनोद तावडे साहेब, त्यांनी देखील जे आहे खूप चांगला प्रकल्प तो आयोजित केला होता आणि त्याच्यानंतर पवित्र पोर्टलला जेवढ्या कॅन्डिडेट्सनी टेट परीक्षा दिली होती त्या सर्वांना रजिस्ट्रेशन करायला लावलं आणि 2019 मध्ये जाहिरात आली प्रत्यक्षामध्ये, म्हणजे 2 वर्षांचा काळ परीक्षा आणि जाहिरात या दोघांच्या मधला गेलेला आहे, म्हणजे 2 वर्ष मुलांना जे आहे त्या ठिकाणी वाट पाहावी लागली होती। त्यानंतर पहिली जी निवड यादी आहे ती 9 ऑगस्ट 2019 लागली होती, ठीक आहे, ही ती निवड यादी आहे। आता निवड यादीमध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस जाहिरात येते जाहिरातीमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती असतात, एक असते विथ इंटरव्ह्यू, एक असते विदाऊट इंटरव्ह्यू। आजचा हा जो व्हिडिओ आहे पूर्णतः मी डेडिकेट करणार आहे विदाऊट इंटरव्ह्यू, की ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही। त्यामध्ये कोणकोणत्या शाळा आहेत, तर जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन महानगरपालिका आहे, प्रायव्हेट एडेड काही सोसायटीज आहेत, प्रायव्हेट एडेड सोसायटीज अशा आहेत काही की ज्या मुलाखत घेत नाही, एकास एक याच प्रमाणावरती ते काय करतात आपले कॅन्डिडेट्स बोलवत असतात, त्यांची यादी देखील मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे, म्हणजे हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे, यादी कशी लागते ते देखील तुम्हाला सांगणार आहे। आता काय होतं की एक कॅन्डिडेट्स ज्या जागासाठी ज्या वर्गासाठी अवेलेबल आहे किंवा पात्र आहे, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो बघा, ही जिल्हा परिषदेची यादी आहे, जिल्हा परिषदेची पहिली यादी आहे, इथे तुम्हाला दिसत असेल 9 ऑगस्ट 2019 हा तो सोन्याचा दिवस होता जेव्हा पवित्र पोर्टलची जी आहे पहिली यादी लागली होती। आता ही यादी आहे अहमदनगर जिल्हा परिषदेची, प्रत्येक जिल्हा वाईज या ठिकाणी यादी आहे। समजा तुम्हाला एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की हा 1 नंबरचा कॅन्डिडेट आहे, ठीक आहे, हा 1 नंबरचा कॅन्डिडेट समजा 6वी ते 8वी या वर्गाला यांची निवड झालेली आहे या सरांची, तर हे उमेदवार 6 ते 8 पात्र होते, ते ओबीसी कॅटेगरीला बिलॉंग करतात, ठीक आहे, आणि हा त्यांचा स्कोर आहे। तर असा आपण समजून जाऊया की हा जो उमेदवार आहे तो 6वी ते 8वीला पात्र आहे आणि ओबीसी या वर्गातून तो येतो, तर ज्यावेळेस पवित्र पोर्टलला प्रिफरन्सेस येतात पसंतीक्रम देण्याची प्रोसेस येते त्यावेळेस या उमेदवाराला ओबीसीच्या जागा दाखवल्या जातील प्लस ओपनच्या जागा दाखवल्या जातील, ठीक आहे, ओबीसी आणि ओपन, कारण ओपनवरती प्रत्येक कॅन्डिडेटचा हक्क असतो म्हणून ओपनच्याही जागा त्या ठिकाणी दाखवल्या जातील। मग दाखवल्यानंतर तो उमेदवार जो आहे पसंतीक्रम देईल की तो आता कदाचित मला असं वाटतं हे जे काळे सरांचं आपण अनालिसिस करतोय तर ते अहमदनगर जिल्ह्यातलेच असू शकतात, कारण त्यांनी काय केलेलं आहे इथे याच अहमदनगर जिल्ह्याला 1 नंबरचा प्रेफरन्स दिला होता आणि त्यांची निवड तिथेच झाली, त्याचं मागचं कारण काय आहे, कारण त्यांचा स्कोर खूपच जास्त होता, म्हणून ज्या उमेदवारांचा खूपच जास्त स्कोर आहे जास्तीत जास्त स्कोर आहे त्या उमेदवाराला स्वतःचा जिल्हा किंवा प्रेफरन्स नंबर 1 किंवा 2 मिळण्याची शक्यता खूप जास्त असते। मग आता काय होतं की यांची यादी लागते, आता यादीमध्ये त्यांनी काय केलं असेल ओपनला आणि ओबीसीला दोघांनाही प्रेफरन्सेस दिला असेल, आता त्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे। आता इथे या कॉलमचे अर्थ तुम्हाला अगोदर सांगतो तर तुमची यादी अशीच लागेल, हे बघा सिरियल नंबर,
इथे ॲप्लिकेंटचं नाव आणि इथे त्याचा सीट नंबर दाखवत आहे. त्यानंतर इथे त्याची पोस्ट दाखवणार आहे की त्याची निवड नेमकी कोणत्या पदावर झाली. हा 6वी ते 8वीला निवड झाली, 1ली ते 5वीला झाली, 9वी 10वीला झाली की 11वी 12वीला झाली. त्यानंतर सब्जेक्ट टाईप, सब्जेक्ट हा जो आहे कॅन्डिडेट इंग्लिश मिडियमचा, इंग्लिश विषयाचा कॅन्डिडेट आहे म्हणून इथे त्याचा विषय दिलेला आहे. इथे त्याची कॅटेगरी, इथे हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे, समांतर आरक्षण आहे. आता समांतर आरक्षण नेमकं काय आहे तर महिला असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग, हे जे रिझर्वेशन आहे ते हॉरिझॉन्टल मध्ये येते. आता हे जे काळे सरांचं ज्यांचं आपण उदाहरण घेतो आहे त्यांना कोणतंही रिझर्वेशन नव्हतं म्हणून इथे काय दिलंय, ओबीसी प्युअर, प्युअर न देता या ठिकाणी काय म्हणतात ते नॉट ऍक्सेप्टेबल, ऍप्लिकेबल, नॉट ऍप्लिकेबल म्हणजे कोणतंही हॉरिझॉन्टल कॅटेगरी त्यांना जे आहे ऍप्लिकेबल नाही. हा त्यांचा प्रिफरन्स क्रमांक आणि मार्क्स ऑब्जेक्ट, त्यांचे किती मार्क्स होते असे. ह्याच पद्धतीने जर आपण एकेका जिल्ह्याचं जर का या ठिकाणी मेरिट बघितलं तर बघा, याच याच्यावर तुम्हाला 6 नंबरची एक लेडी दिसत आहे, त्यांचं स्कोर केवळ 99 आहे. जिल्हा परिषदेची गोष्ट सांगतोय आणि त्या एनटीबी वुमन मधून लागलेल्या आहेत म्हणून वुमनचा मेरिट बघा फार कमी गेलेला आहे. कारण ना एनटीबी मधून लागलेला आहे, त्यांचा विषय देखील सोशल स्टडीज देखीलच आहे, सोशल स्टडीज आहे. 6वी ते 8वी या वर्गासाठी त्यांची जॉईनिंग झालेली आहे. हा झाला अहमदनगरचा. आता आपण जर दुसरा बघितला अकोला जिल्हा परिषद, अकोला जिल्हा परिषदामध्ये बघा एक कॅन्डिडेट जो आहे ओबीसी वुमन मधले 110 मार्क्स वाले लागलेले आहे. परंतु हे जे मीडियम आहे, जर आपण या ठिकाणी मीडियम बघू शकत असाल तर हा मीडियम आहे उर्दूचं, ठीक आहे, उर्दू मीडियमचा आहे. मागच्या वेळेस जे आहे मी तुम्हा लोकांना ऑलरेडी ही गोष्ट या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे. काय की मागच्या वेळेस काही लोकांनी उर्दू मीडियमलाही प्रेफरन्स दिलं आणि मराठी माध्यमाचे उमेदवार या ठिकाणी जे आहे उर्दू मीडियमला गेलेत. हे चुकीचं घडलं होतं परंतु आता ते झालं गेलं, गंगेला मिळालं म्हणून आपण त्यांना जे आहे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी जाब विचारलेला नाही. परंतु येणाऱ्या भरतीमध्ये असं होणार नाही, ठीक आहे, येणाऱ्या भरतीमध्ये असं होणार नाही. ही पण उर्दूचीच यादी आहे जी की 110 वाला कॅन्डिडेट आहे. त्यानंतर आपण मराठी माध्यमाला इथून सुरुवात करूया, मराठी माध्यमाला अमरावती जिल्हा परिषद मधून सुरुवात करूया. इथे बघा मराठी माध्यमाचा उमेदवार 1 ते 5 ST पेसा आहे, ST पेसा 103 वालं. त्यानंतर ST पेसा 88 वाला कॅन्डिडेट पण इथे लागलेला आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये जर आपण बघितलं ओबीसीचा 1 ते 5 उमेदवार 104 मार्क घेऊन ओबीसीची महिला लागलेली, म्हणजे खूप कमी मेरिट आहे या ठिकाणी. परंतु ते कोणतं आहे, उर्दू मीडियमचं आहे, ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेत चला. हे बघा अमरावती जिल्हा परिषदेमध्ये मराठी मीडियम मधून, मराठी मीडियम मधून आपण या ठिकाणी औरंगाबाद जिल्हा परिषद या ठिकाणी दाखवलेला आहे. औरंगाबाद मध्ये मराठी माध्यमाचा कितवीची यादी आहे ही, तर ही यादी आहे 1 ते 5. 1 ते 5 मध्ये हा बघा 155, 152, 150 ही आपल्या आपल्या कॅटेगरीच्या उमेदवारांची या ठिकाणी यादी आपल्याला दिसत आहे. बघा तुम्हाला जर कमी सर्वात कमी मार्क्सवाला दाखवला औरंगाबाद मधलं तर तो बराच हायस्कोरवरच राहिलेला आहे. कारण औरंगाबादला एकतर जागा जास्त होत्या आणि उमेदवार देखील त्याच प्रमाणावरती उपलब्ध होते. औरंगाबादची यादी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. या सर्व याद्या मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर देतो आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचं अनालिसिस या ठिकाणी करता येणार आहे. बघा या ठिकाणी 95 मार्क्सवाला औरंगाबादचा शेवटचा कॅन्डिडेट आहे, तो प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, ठीक आहे. अंशकालीनचाही मेरिट खूप कमी लागलेला आहे या ठिकाणी 97, ठीक आहे. स्पोर्ट्स पर्सनचंही मेरिट या ठिकाणी खूप जास्त कमी आलेला आहे, तो म्हणजे 99. बघा एक या ठिकाणी हा जो उर्दूचा आहे परंतु मराठीचा इथपर्यंत आलेला, ठीक आहे. हे बघा औरंगाबाद जिल्हा परिषद मराठी माध्यम आणि त्यांचा जो सर्वात शेवटचा कॅन्डिडेट आहे 76 मार्कांचा, तो कोणत्या वर्गासाठी आहे बघा, हे त्यांचं नाव, हे त्यांचं वर्ग 6वी ते 8वी, त्यानंतर मॅथ सायन्स, ओबीसी कॅटेगरी आणि त्यातल्या त्यात तो प्रोजेक्ट अफेक्टेड होते म्हणून त्यांचा स्कोर जो आहे तो एवढा कमी आलेला आहे. त्याचबरोबर ही पूर्ण जिल्हा परिषदेची यादी आहे. आता एवढं मी वाचन करून तुम्हाला लोकांना या ठिकाणी दाखवू शकणार नाही कारण ते शक्य होणार नाहीये. कारण प्रत्येक जिल्हा परिषदेचं मराठी माध्यमाचं, उर्दू माध्यमाचं, कन्नड मीडियम, बंगाली मीडियम, गुजराती मीडियम यांची ही यादी आहे. तुम्ही एक वेळेस नजरे घालून घालायला हरकत नाही. ही आहे जिल्हा परिषदची यादी. आता तुमच्या समोर जी आहे नगर परिषदेची यादी दिसत आहे नगरपालिकेची. बघा नगरपालिका अकोट, अकोटच्या नगरपालिकेमध्ये हे बघा ही उर्दू मीडियमची आहे. या ठिकाणी उर्दू मीडियमचा 108 स्कोर आला होता 1 ते 5. त्यानंतर जर आपण बघितलं उर्दू मीडियमला इथे 76 वाला कॅन्डिडेट देखील लागलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी अमळनेर, अमळनेरमध्ये देखील उर्दू मीडियमचा 87 कट ऑफ राहिलेला आहे.
त्यानंतर आपण जर बघितलं बारामती नगरपालिका याच्यामध्ये देखील उर्दू मीडियमचा 124 वाला कॅन्डिडेट लागला. त्यानंतर बार्शी नगरपालिका जी आहे 113 वाला कॅन्डिडेट हा मराठी माध्यमाचा लागलेला आहे. 109 मार्क्स वाला देखील कॅन्डिडेट एस टी पी एस चा मराठी माध्यमाचा लागून गेलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितलं भंडारा नगरपालिका तर भंडारा नगरपालिकेमध्ये देखील या ठिकाणी आपण मेरिट बघूया. एकच मिनिट, हे तुमच्या समोर आहे 40 गाव आहे. 40 गावच्या उर्दू मीडियमचं मेरिट 102 मार्क्स वर राहिलेलं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं हे नगर परिषद चांदूर बाजार हे चांदूर बाजारची यादी आहे. त्यानंतर उर्दू मीडियमचं जर आपण बघितलं देऊळगाव राजाची, देऊळगाव राजामध्ये 85 मार्क्स वाला विजयचा कॅन्डिडेट लागलेला आहे, तो 1 ते 5 उर्दू मीडियमचा. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय जळगाव, जळगावमध्ये उर्दू मीडियमच्या जागा बऱ्याचशा होत्या आणि उर्दू मीडियमचा कट ऑफ देखील अतिशय कमी आहे, कारण 88 वर या ठिकाणी उमेदवार लागलेला आहे. कळंब नगरपालिकेमध्ये या ठिकाणी मराठी माध्यमाचा मेरिट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. इथे बघा मराठी माध्यमाचा 85 मार्क्स वाला एस टी कॅन्डिडेट एस टी पेसा उमेदवार या ठिकाणी लागलेला आहे. त्याचबरोबर करमाळा, त्यानंतर काटोल नगर परिषद, खोपोली नगर परिषद, हे प्रत्येक नगर परिषदेचं मीडियम वाईज मी या ठिकाणी कट ऑफ तुम्हाला, कट ऑफ म्हणण्यापेक्षा यादीच तुम्हाला दिलेली आहे की ते कोण सुदैवी उमेदवार होते जे की आतापर्यंत शिक्षण सेवक कालावधी कम्प्लीट करून बसलेले आहेत. त्यानंतर हे आहे एमएनसीचा महानगरपालिका, महानगरपालिकेची देखील यादी आपण आपल्या या ठिकाणी जे आहे आपलं टेलिग्रामचं जे चॅनल आहे त्या चॅनलला देतो आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करून घ्या की एक्झॅक्टली कशा कशा प्रकारची ही जी यादी आहे ती लागत असते. बघा महानगरपालिका अहमदनगर, त्यानंतर महानगरपालिका औरंगाबाद, इथे देखील आपण कॅटेगरी वाईज या ठिकाणी मेरिट पाहू शकता. हे बघा उर्दू मीडियमचं औरंगाबादचं जे महानगरपालिकेचं कट ऑफ आहे तो 72 आहे, 72 मार्कवाला लागलेला आहे. उर्दू मीडियमवाले तर फारच कमी उमेदवार या ठिकाणी अवेलेबल होते टीईटी सीटीईटी पास, आता तरी बऱ्यापैकी उमेदवार या ठिकाणी वाढलेले आहे. इथे तुम्हाला दिसतं म्युनिसिपल कॉर्पोरेशन जळगाव, जळगावमध्ये देखील आहे उर्दू माध्यमाचं देखील या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. जळगावमध्ये 97 मार्क्सवाला उमेदवार देखील लागलेला आहे. त्याचबरोबर के डी एम सी जे महानगरपालिका आहे त्या ठिकाणी उर्दू मीडियममधील वाले 73 मार्क्सवाले देखील लागून केलेले आहे. त्या एकंदरीत आपल्याला बऱ्याच जागा अशा दिसलेल्या आहेत की ज्या फार कमी मार्क्स असलेले उमेदवार त्या ठिकाणी लागले. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लोकांची प्रतीक्षा होती की त्या कोणत्या खासगी संस्था आहेत की ज्या मुलाखत घेत नाही. तर बघा ही ती पहिली संस्था आहे ज्या ठिकाणी ज्यांनी मुलाखत घ्यायला नकार दिला होता आणि एकाच एक उमेदवार पाठवून द्या असं या ठिकाणी शासनाला सांगितलं होतं. जे जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट हे एक आहे. त्यानंतर आहे बघा इथे महिला स्नेह संवर्धक समाज ही एक संस्था आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी रयत शिक्षण संस्था जे की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. भारतीय विद्याभवन ही एक सोसायटी आहे. त्याच्यानंतर डोरले ग्राम विकास मंडळ मुंबई यांनी पण एकास एकच बोलवलं होतं. त्याच्याशिवाय आहे महात्मा फुले शिक्षण संस्था पुरुण जे की इस्लामपूर आहे तालुका वळवा डिस्ट्रिक्ट सांगली यांनी देखील त्याच पद्धतीने जे आहे एकास एक उमेदवार बोलवले होते. नेहरू एज्युकेशन सोसायटी या सोसायटीमध्ये देखील मुलाखत घेतली जात नाही. त्याच्याबरोबर जे आहे आपण प्रगती शिक्षण मंडळ थुळे या ठिकाणचं पण उदाहरण या ठिकाणी बघू शकता. हे पुन्हा रयत शिक्षण संस्था आलेलं आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये खूप जास्त जागा या ठिकाणी मागच्या वेळेस आलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी एखादी संस्था असेल तर मी तुम्हाला ती देखील या ठिकाणी सांगतो. एकच मिनिट वेट करा, कारण रयतमध्ये जागा जास्त असल्यामुळे त्यांचे जे पेजेस आहेत ते देखील आपल्याला खूप जास्त प्रमाणावर दिसत आहेत. मित्रांनो मराठी माध्यमामध्येच फक्त विथ इंटरव्ह्यू असतो, बाकीचे जे मीडियम आहेत त्या मीडियममध्ये आपल्याला विथ इंटरव्ह्यू पाहायला मिळत नाही. म्हणजे उर्दू मीडियमचं जर आपण बघितलं तर उर्दू मीडियममध्ये आपल्याला विथ इंटरव्ह्यूच्या जागा पाहायला मिळत नाही. डायरेक्ट जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका यांच्या जागा आपल्याला उर्दू मीडियमला पाहायला मिळतात आहे. त्यानंतर ही रयतचीच यादी आपल्याला दिसत आहे. एक मिनिट फक्त वेट करा, जर दुसरी संस्था आपल्याला दिसली तर ठीक आहे. हा इथे मला वाटतंय दुसरी एक संस्था दिसत आहे. श्री समर्थ शिक्षण मंडळ माळघर, ठीक आहे, ही एक संस्था आहे. त्यानंतर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, ही देखील एक संस्था आहे जी की मुलाखत घेणार नाही. त्याच्यासोबत आणखी काही संस्था आहेत का तुम्हाला पाहून मी एक वेळ सांगून देतो, जेणेकरून जे आहे तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये अपडेट घेऊ शकता. श्री यशवंत बाबा शिक्षण संस्था शेलोडी या ठिकाणची पण एक संस्था आहे. त्याच्यानंतर तुळजाभवानी शिक्षण संस्था शेनवाडी ही एक संस्था आहे. आणि
वरवडे पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे ही एक शेवटची संस्था आहे की जी मुलाखत घेत नाही. यांनी जे आहे बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे तीन पैकी तिन्ही उमेदवार जे आहेत ते विदाऊट इंटरव्ह्यू घेऊन टाकलेले आहे. आता हा झाला जनरल राऊंड. आता या राऊंडच्या नंतर जर हॉरिझॉन्टल कॅटेगरी मधले उमेदवार मिळाले नाहीत तर दुसरा एक कन्सॉलिडेट राऊंड आपल्याला घ्यायला लावतात. म्हणजे आयुक्त महोदय जे आहे दुसरा एक राऊंड घेतात की ज्याच्यामध्ये जागा कन्वर्ट होऊन आलेल्या असतात. जसं की माजी सैनिक नाही मिळाले तर त्या जागा कन्वर्ट होऊन येऊन जातात ओपनमध्ये. ओपनमध्ये म्हणजे काय होतं की समजा आता उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो ही जागा आहे. ही जागा कशाची आहे? SCBC वुमनची आहे. तर समजा SCBC मधली वुमन या मॅथमॅटिक्ससाठी 9वी 10वीसाठी पात्रच नाही, महाराष्ट्रामध्ये पात्रच नाही, तर अशा वेळेस काय होते? पहिल्या राऊंडला ही जागा रिक्त आहे. दुसऱ्या राऊंडला ही जी SCBC वुमनची जी जागा आहे ती वुमनची जागा SCBC जनरलमध्ये जाईल. ठीक आहे, जनरलमध्ये जाईल म्हणजे ती ओपनला जाणार नाही, जनरलला जाईल, परंतु SCBC मग SCBCचा पुरुष देखील त्याच्यासाठी अप्लाय करू शकतो. हे पुढचं राऊंड असतं. तर पुढचा राऊंड बघा, ही जी यादी आहे ती कधी लागली होती? 9/8/2019 पुढचा जो कन्सॉलिडेट राऊंड होता तो लागलेला आहे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे. आपल्याकडे सगळ्या याद्या अवेलेबल आहेत, काळजी करू नका, कारण या शिक्षक भरतीवर आम्ही PhD करून बसलो आहे. हे बघा इकडे 14/5/2021 हे हा राऊंड लागलेला आहे, त्याला की आपण कन्वर्टेड राऊंड म्हणूया. या राऊंडमध्ये देखील त्यांनी जे आहे रयत शिक्षण संस्थेमधल्या बऱ्याचशा जागा या ठिकाणी दुसऱ्या राऊंडला भरलेल्या आहेत, ज्या की कन्वर्ट होऊन आलेल्या जागा आहेत. त्याचबरोबर या खाजगी संस्थांच्याच याद्या आहेत आणि ही जी आहे आपल्याला या ठिकाणी जाहिरात दिसत आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की हा दुसरा राऊंड आहे, तर हा दुसरा राऊंड देखील या ठिकाणी जे आहे 14 तारखेला लागल्याचं आपल्याला निष्पन्न होत आहे. हा बघा 14/5/2019 मग हा देखील राऊंड जो आहे तो रयत शिक्षण संस्थेमधला आपल्याला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, एकंदरीत जो काही मेरिट आहे तो जर आपल्याला तपासायचा असेल तर आपल्याला या संपूर्ण याद्यांचं अॅनालिसिस या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि म्हणून मी या सर्वच्या सर्व याद्या आपल्याला जे आहे त्या ठिकाणी टेलिग्रामच्या चॅनलला दिलेल्या आहे. आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला नक्की जॉईन करा. भरपूर आपले जे कॅन्डिडेट्स आहेत ते टेलिग्रामच्या चॅनलला या ठिकाणी अवेलेबल आहेत. कारण महाराष्ट्रामधले जेवढे अभियोग्यताधारक आहेत 2,16,444 त्यापैकी 2,00,000 जवळजवळ सॉरी 1,70,000 तर आपल्या चॅनलशी कनेक्टेड आहेत. आणि आपल्या जर टेलिग्राम चॅनलला जर आपण बघितलं आपल्या टेलिग्रामला जर का आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर जवळजवळ 38,277 सबस्क्रायबर जे आहे या ठिकाणी देखील जमा झालेले आहे. कशासाठी? तर त्यांना जे आहे अतिशय उपयुक्त माहिती या टेलिग्राम चॅनलच्या मार्फत मिळत असते. तुम्ही देखील नक्की हे जे टेलिग्रामचं चॅनल आहे ते जॉईन करावं. त्यासाठी तुम्ही टेलिग्रामचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी सर्च करा TET Exam 2023 टॅश मारा आणि रहमान पठाणचे स्पेलिंग या पद्धतीने लिहा. तुम्हाला जे आहे अशा प्रकारचा माझा फोटो जो की आपण लोगो म्हणून लावलेला आहे तो दिसेल, तो चॅनल तुम्ही जॉईन करा. इथे तुम्हाला बरंच कंटेंट आहे बघा, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या PDF, शासन निर्णय, महत्त्वाचे व्हिडिओज, त्याच्यानंतर आपण जेव्हा जेव्हा ट्विटरचा ट्रेंड वगैरे चालवतो साऱ्या गोष्टी तुम्हाला या टेलिग्रामच्या चॅनलवर अवेलेबल आहे. आणि सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला काहीही या ठिकाणी जे आहे पे करायची आवश्यकता नाही. फक्त जे आहे निस्वार्थ भावनेने, समाजसेवेच्या भावनेने आपण हे टेलिग्रामचं चॅनल जॉईन केलेलं आहे. याच्यावर कुणीही बडबड करत नाही. त्या ठिकाणी बोलणारा व्यक्ती मी फक्त एकटा आहे. मी जे कंटेंट देईल ते जे आहे तुमच्या फायद्याचं असतं. तुम्ही त्या सगळ्या गोष्टी तुमच्या फायद्यासाठी यूज करू शकता. मित्रांनो, हे झालेलं आहे आजच्या व्हिडिओच्या संदर्भामधलं आपलं अॅनालिसिस. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे इतर मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत देखील हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायला विसरू नका.